लूटे मारो सालों को। भैया पीछे पीछे दादा मागे मागे एक पुलिस तातुर फतुर गुन्हा दाखल केलेला आहे त्या हरामखोरावर मनोहर कुलकर्णीवर जो स्वतःचं नाव संभाजी भिडे सांगतो महाराजांचं नाव वापरण्याचा हाला अजिबात अधिकार नाही आहे त्या खोरावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि माझं ठाम मत आहे की हा विदर्भ हा या ठिकाणी या विदर्भामध्ये आपले या अमरावतीचे भाचे देवेंद्र फडणवीस जी हे होम मिनिस्टर आहे महात्मा गांधीचा अपमान कसं काय सहन करू शकतात। मोदीजी जातात परदेशात नौटंकी करतात महात्मा गांधीच्या पुतळ्यावर नतमस्तक होतात इथं नाटक करतात आणि इथे या मनोहर कुलकर्णी सारख्या नालायक माणसाला अभय देतात याचा निषेध आहे आणि यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हाच दाखल झाला पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे। काँग्रेसची भूमिका जी आहे ती तुम्हाला दिसतेच आहे पण हे पोलीस वर्ग काय आंधळे झालेले आहे काय पोलीस आले दिसत नाही। इतर वेळेला आम्ही आंदोलन केलं तर पोलीस लोक आमच्यावर गुन्हे दाखल करतात लाठीचार्ज करतात पोलिसांवर एक छाटीची क्लिप पण नाही आणू शकले कुठे गेला गुप्तचर विभाग काय करताय होम मिनिस्ट्री असा कसा महात्मा गांधींचा या ठिकाणी अपमान होतो असा कसा तिरंग्याचा अपमान होतो काय काय नाही बोलला तो माणूस मनोहर कुलकर्णी काय काय नाही बोलला हे सगळं अभय सरकार त्यांना देत आहे म्हणून हे माजलेत म्हणून त्यांची हिंमत वाढते आणि ही पोलीस गप्प बसून बघतायत हे नाही सहन होणार। या ठिकाणी जर काही अनर्थ घडला तर ह्याला हे मनोहर कुलकर्णी याला हे सरकार आणि याला हे होम डिपार्टमेंट आणि हे पोलीस जबाबदार राहते। माझा नाही वाटत तिरंगा आहे या देशाचा आणि तिरंग्याचा अपमान कसे करतात आम्ही बघून घेतो मग।